हे नाटक असं प्रेम होत म्हणून काय म्हणतोय माझी कवळी कळू या राधा तुला म्हणता माझा मला नाही तोरा राधा तुला म्हणता माझा मला नाही तोरा मला नाही तोरा तुझ्या माझ्या प्रेमाला तुला मला सगळ्यात राधा कृष्ण नावाला Keep on.
आहे, बॉलिवूड कमीच बरं केली मला माहिती आहे काय म्हणतो. हा चल चल आता शक्य तुला म्हटला की प्रश्न उत्तराचा भाग हा शक्य तुलाचा दावा आहे. आता प्रश्न प्रतिस्पर्धी शाहिरांना दिलेले आहे आपल्या माहितीसाठी. आज हा आमचा विषय तुम्हाला सांगत आहे, विषय असा आहे रत्नागिरीचं ग्रामदैवत. नमस्कार रत्नागिरीकर. हा तुमची माहिती आहे आपल्या कोकणाचा विषय बघूया बोलत अभ्यास बोल ज्ञाने आहेतच. हा म्हणून काय म्हणतोय की रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भेरीदेव म्हणजेच काळभैरव. रत्नागिरीचे ग्रामदेव श्री भैरीदेव म्हणजे काळभैरव आणि श्री मार्गेश्वराची अर्धांगिनी श्री गिरिजादेवी. श्री मार्गेश्वराची अर्धांगिनी श्री गिरिजादेवी यांची संगमेश्वर, पूर्वीचं संगमेश्वराचं नाव होतं लावणी. अगदी खोलून विषय सांगतोय पूर्वीचं पण. हा अभ्यास करावं आज यांची संगमेश्वर नावडी बाव नदी किनारी. संगमेश्वर बाव नदीच्या किनारी कल्पीच्या बेटाजवळ. आता कळक माहितीये का कल्पीचा काटा माहितीये ना. हा तर त्या कल्पीच्या बेटाजवळ आणि बोरीच्या झाडेखाली बोरीच्या झाडाखाली भेट झाली. त्या भेटीचं फक्त कारण सांगायचं मला. त्या भेटीच फक्त कारण सांगायचंय बुवा. ग्रंथ आधार असा तरच विषयाला हात धरायचा असं ठाकूर मात्र उत्तर देऊ नका. आणि तुमच्या माहिती माहितीसाठी सांगतो की बुवानी आज त्यांचा विषय बदललेला आहे. कारण काल दिना तिथे जो कार्यक्रम झाला तिथे हा बुवांचा आजवर चालवलेला विषय होता आणि त्या विषयाचं आम्ही उत्तर दिलं होतं. राकेश गौरव बुवा यांचे शिष्य आहेत त्याने. मी खोट नाही बोलत आहे नाही तर लावलं तो व्हिडिओ सांगा लागेल. चला भाऊ तुम्ही होता तुम्हाला व्हिडिओ करायला ते उत्तर ते बोलले तर ते तेवढं दाखवायचं आहे ना की राकेश गौरव बुवा बोलते की उत्तर बनवलं आहे म्हणजे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे हे तुम्ही त्या दिवशी कबूल केलेलं आहे का. म्हणून आज विषय बुवाने बदलला आहे. असो बुवांचा विषय होता की कृष्ण अवतारामध्ये राधेचा पती कृष्ण अवतारामध्ये राधेचा पती पूर्वजन्मी कोण होता. पूर्वजन्मी कोण होता किती आहे श्री विष्णू विष्णू किंवा इंद्र सांगू नये बुवा. विषय नवीन आहे आमच्या वाचनानुसार आमचे गुरुवर या बारीसाठी हजर आहेत त्यांच्या वाचनातून हा विषय तुमच्या विषयाचं उत्तर आम्ही देत आहोत की अन्या गवडी व्यास नाव ग्रंथात आहे. अन्या गवडीचं त्याचे नाव ग्रंथात तीन आहे बुवा रापण अयन भोज आणि अभिमन्यू पुत्र अर्जुन पुत्र. म्हणजे परत एकदा ऐका रापण अयन भोज आणि अभिमन्यू पुत्र हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बुवा आता चौथ्या नंबरला आपण बोलायचं आहे. काय बुवा बोलले की नागेश्वरीचा हरदासाची नियम पाळूया. ए बुवा आज नियम कोण पाळतो तर तुला माहितीच असेल. तू नियमच आहेस की नाही हे तुला माहिती आहे तरी सुद्धा बुवा तुम्ही नियम पाळूया नियम पाळूया. बुवा बोलायला सोपा सहज नियम पाळूया. कारण की तुला उन्नत मंडळाच्या नियमाप्रमाणे हा शक्ती तुरा हा आहे हे मी मान्य करतो आणि आपण मान्य करायला पाहिजे. पण आज बुवांच्या संख्या चार मुली नाचत होत्या. चार मुली नाचत होत्या मी बघितलं की नाही
पायात साखळ्या सर्वांच्या होत्या, म्हणजे चार मुली नाचत होत्या. काय तुम्ही नियम पाळले तो बघूया, काय नियम पाळले? हा असं खोट सांगू नका, नियम पाळूया, नियम पाळूया. पहिले स्वतः नियम पाळा, नंतर दुसऱ्या सांगा. म्हणून काय म्हणत आहे, अरे कोणत्या औषधाचा गुण तुला येणार नाही, अरे कोणत्या औषधाचा गुण तुला येणार नाही जर तू पथ्य पाळलंच नाही. अरे पत्नीच नाही गती ज्याला, त्याचे कार्य सिद्धीच जाणार नाही. जर गुरुवर तुझा विश्वास नाही, सचिन सचिन सामन्यात, सचिन सचिन विरुद्ध सचिन या सामन्यात पडली गाठ. हा डुबनी एक सचिन, हा डुबनी एक सचिन, आज भिडणार बुवा घालशी बोट. काय म्हणायचे, वेळ झालेला मला सुद्धा मागे, पण बुवा कारण दुसरी बाजूला आम्हाला वेळ नसतो. थोडा पाच मिनिटं वाढवून द्या ना, वाढवले ना, थोडं पाच मिनिटं वाढवून द्या. यांच्यासाठी दोन शब्द बघा, या कलेसाठी कलाकारांसाठी हो